आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे. अभिषेक डोगरा 99.99% गुण मिळवत राज्यामध्ये पहिला आलेला आहे, तर पंजाबचा नवदीप सिंग देशामधून पहिला आलाय. देशभरातून 10,90,085 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि त्यापैकी केवळ 6,11,539 विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झालेले आहेत. 697 पासून ते 131 पर्यंत गुण असलेले विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. राज्यामध्ये 28 जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया आता सुरू होणार आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत. दीपाली, साधारण 10 लाख विद्यार्थी बसलेले होते, त्यापैकी केवळ 6 लाख विद्यार्थी या नीटसाठी उत्तीर्ण झालेले आहेत. काय म्हणता येईल या रिझल्टबाबत, कसा हा सगळा रिझल्ट लागलाय? अनुपमा, नक्कीच विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असते नीटची परीक्षा, कारण अधिक तर जे विद्यार्थी असतात त्यांना वैद्यकीय क्षेत्रात आपलं करिअर व्हावं अशी इच्छा असते आणि त्यासाठी गेल्या वर्षीपासून जी नीट ही ऑल इंडिया परीक्षा आली त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना गेल्या 2 वर्षापासून सिलेबस बदलण्यासहित अनेक विषयांचा अभ्यास करण्यात आला. तशीच ही परीक्षा वादग्रस्त देखील ठरते आपल्या ड्रेस कोडमुळे आणि त्या सगळ्यानंतर आता जो निकाल आलाय त्यानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 1 ते 2% खाली घसरलाय अशी माहिती सध्या आपल्याला मिळते आहे. तसंच महाराष्ट्रातून पहिल्या 50 मध्ये केवळ एकाच विद्यार्थी असल्याचं सध्या तरी समोर येतं आणि पंजाबमधून नवदीप सिंग हा देशातून पहिला आलाय, तर अभिषेक डोगरा हा राज्यातून पहिला आलेला विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच जी संख्या आहे विद्यार्थी पात्र ठरल्याची ही देखील फार कमी असली तरी यामध्ये देखील मोठी स्पर्धा दिसून येणार आहे, ती म्हणजे अनुदानित कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठीची जी स्पर्धा आहे ती मोठी असणार आहे. त्यामुळे साधारण 720 पैकी 500 अधिक गुण ज्या विद्यार्थ्यांनी मिळवले त्यांना साधारण अनुदानित म्हणजे सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे, मात्र बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना खासगी कॉलेजांकडेच वळावं लागणार आहे. अनुपमा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. दीपाली, दीपाली जगताप पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर पंजाबचा नवदीप सिंग हा देशामध्ये प्रथम आलेला आहे. अत्यंत आव्हानात्मक अशी ही परीक्षा होती. वैद्यकीय पूर्वपरीक्षेचा हा सगळा निकाल लागलेला आहे आणि 28 तारखेपासून आता राज्यामध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.